पहा आपण आज चालू करतो रोटेशनल डायनॅमिक्स बघा तुम्हाला याच्याचा नोट्स लिहायचे असेल तर मी शिकवता तुम्ही वहीवर लिहू शकता याचे नोट्स समजलं ना आता याच्यामध्ये तुम्हाला मी सर्क्युलर मोशन किंवा रोटेशन मोशन काही पार्ट शिकवला होता पण तरी पण याचे आपल्याला एक रिव्हिजन घेणं आवश्यक आहे कारण काही पॉईंट चेंजेस झालेले आहे याच्यामध्ये ठीक आहे रोटेशनल डायनॅमिक्स तर सर्क्युलर मोशन तुम्ही नोट्स लिहू शकता बोर्ड मी लिहून देतो आहे तुम्ही लिहा सर्क्युलर मोशन मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन तुम्ही पार्टिकल म्हणू शकता किंवा ऑब्जेक्ट म्हणू शकता जर एखादी बॉडी सर्कल मध्ये फिरत असेल बॉडी अगर पार्टिकल अगर सर्कल में घूमता है तो उसको बोलते हैं सर्कुलर मोशन मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरेंस ऑफ सर्कल इज कॉल्ड एज ए सर्कुलर मोशन यूसीएम यूसीएम का मीनिंग है यूनिफॉर्म सर्कुलर मोशन तुम्ही ह्या सुद्धा नोट्स लिहू शकता तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही हे डेफिनेशन सगळे समजलं ना बोर्ड पण लिहून घ्यायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड ही हा शब्द महत्वाचा अगर पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड से घुमता है जर पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड ने फिरत असेल तर त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचा लॉन्ग फॉर्म आहे यूसीएम चा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड मोशन इज कॉल्ड एज ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण मी बोर्ड लिहिलेलं आहे हे तुम्ही नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला तुम्ही नोट्स लिहू शकता तर कॉन्सेप्ट समजला तुम्हाला सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात जर एखादी बॉडी सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन म्हणतात सर्क्युलर मोशन यूसीएम नॉन यूसीएमचा लॉन्ग फॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज ए यूसीएम एक्झाम्पल देऊ शकतो आपण मोशन ऑफ सेकंड हँड आवर हँड मिनिट हँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ यूसीएम देखो सेकंड हँड जो है असा घुमते होता एक चक्का मारने के लिए उसको 60 सेकंड लगते यानी स्पीड उसका कॉन्स्टंट है टीप ऑफ सेकंड हैंड टीप ऑफ मिनिट हैंड परफॉर्म ए सर्कुलर मोशन ये सर्कुलर मोशन है इसका जो टीप है ये सर्कुलर मोशन में घूमता है तो ये कॉन्स्टंट स्पीड से घूमता है हा जो टीप है तो एक सारख्या गति ने फिरतो इतने मोशन झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दुसरं एक्झाम्पल देऊ शकतो आपण मोशन ऑफ सॅटेलाइट राउंड द अर्थ सॅटेलाइट जो फिरतो अर्थ भोवती असा तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो पण ते स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे ते यूसीएम मोशन असे दोन उदाहरण दिले नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ यूसीएम पण आता कॅरेक्टरिस्टिक्स काय याच्यात एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे समजो ये पार्टिकल आहे ये सर्क्युलर मोशन में व्यवहार होगा समजो पार्टिकल यहां पे है तो डायरेक्शन ऑफ पार्टिकल ये होंगी
समझो पार्टिकल यहाँ पे है तो डायरेक्शन ऑफ पार्टिकल यहाँ पे होंगी, समझो पार्टिकल यहाँ पे तो डायरेक्शन कंटिन्यूअसली चेंजेस, समझ में आया ना। व्हेन पार्टिकल परफॉर्म, लिंगत में है परफॉर्म यूसीएम, डायरेक्शन कंटिन्यूअसली चेंजेस, डायरेक्शन ही एक सारखे बदलत राहते। समजा पार्टिकल आपण एक स्टोन घेतला आणि या स्ट्रिंगला बांधला, स्ट्रिंग म्हणजे धागा, आणि असं पकडलं आणि त्याला असं फिरवलं, समजलं ना, सर्क्युलर मोशन, हे सुद्धा सर्क्युलर मोशन आहे। समजा इथून धागा तुटला तर हा स्टोन असा जाईल इकडे, इथं आला स्टोन, समजा इथे इथून धागा तुटला तर इकडेच येईल। म्हणजे जेव्हा पार्टिकल हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस, ये जो पार्टिकल है, पार्टिकल की डायरेक्शन चेंज होती है। अगर यहां पे पार्टिकल तो ये डायरेक्शन होंगे, यहां पे पार्टिकल तो ये डायरेक्शन चेंज होते, डायरेक्शन चेंज होते म्हणून तर सर्क्युलर मोशन होते ना ते। समजा पार्टिकल इथे आला, त्यानं म्हटलं मी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही, तर जा मग सरळ असं, हे लिनियर मोशन झालं, त्याला ट्रान्सलेटिव्ह मोशन सुद्धा म्हणू शकतो आपण, हे लिनियर मोशन झालं। तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरिता डायरेक्शन त्याला एक सारखी बदलावी लागते, डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस, डायरेक्शन चेंज होते म्हणून त्याला म्हणतो देअरफॉर व्हेलॉसिटी चेंजेस, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल चेंजेस। पा आता मी जे तुम्हाला सांगतोय, जे वाक्य बोलतो ते फार महत्वाचं आहे, त्या वाक्य हा या चॅप्टरचा बेस अवलंबून आहे। आता वाक्य कोणतं बोलतो मी पाहता, स्पीड अँड व्हेलॉसिटी हे नको लिहू, फक्त समजून देतो। स्पीड अँड व्हेलॉसिटी, देखो इसका मिनिट मीटर पर सेकंड, इसका भी यहां पे मीनिंग अलग है। व्हेन पार्टिकल परफॉर्म यूसीएम स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट बट वेलोसिटी चेंजेस, देखो ये जो वेलोसिटी है इसके अंदर डायरेक्शन है, यानी जब पार्टिकल ये सर्कुलर मोशन परफॉर्म करता है यूसीएम मोशन, यूसीएम बोलने के बाद में स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट बट डायरेक्शन कंटिन्यूअसली चेंजेस, डायरेक्शन चेंज होती इसलिए उसको बोलना है वेलोसिटी चेंज होती। पा हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, समजलं का मुद्दा तुम्हाला, कि जेव्हा पार्टिकल हा यूसीएम मोशन परफॉर्म करतो तेव्हा स्पीड हा कॉन्स्टंट असतो तर वेलोसिटी चेंज होते। तुम्हाला कसं, आता आम्ही तर आतापर्यंत हेच शिकलो स्पीड आणि वेलोसिटी एकच आहे। या चॅप्टर साठी मी बोलतोय, या चॅप्टर मध्ये व्हेलॉसिटीचा मिनिंग डायरेक्शन चेंजेस, स्पीड हा कॉन्स्टंट असतो, स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल चेंजेस व्हाईल स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, स्पीड हा कॉन्स्टंट असतो, समजलं। पा व्हेन पार्टिकल परफॉर्म यूसीएम डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस, वेलोसिटी ऑफ पार्टिकल चेंजेस व्हाइल स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, देअरफॉर यूसीएम इज ए एक्सेलरेटेड मोशन, यूसीएम इज ए एक्सेलरेटेड मोशन। इसको एक्सेलरेटेड मोशन क्यों बोलते, क्योंकि ये जो वेलोसिटी चेंज हुई इसके वजह से एक्सीलरेशन प्रोड्यूस होगा, समझ में आया ना। ये जो एक्सीलरेशन प्रोड्यूस होगा ये वेलोसिटी चेंज के कारण, वेलोसिटी किसके वजह चेंज हुई, डायरेक्शन चेंज, म्हणजे थोडक्यात सांगा झाला म्हणजे डायरेक्शन बदलल्यामुळे एक्सीलरेशन मोशन आहे ते, स्पीड तर सारखाच आहे। हे झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मी पुन्हा सांगतो पहिली कॅरेक्टरिस्टिक काय, मग व्हेन पार्टिकल परफॉर्म यूसीएम डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस, therefore velocity of particle changes,
while speed remains constant. Therefore, UCM is a accelerated motion. UCM is accelerated motion. कारण acceleration तयार होते ते acceleration velocity बदलल्यामुळे तयार झालेला आहे आणि velocity कशामुळे बदलली direction बदलल्यामुळे तयार झालेला आहे याला accelerated motion म्हणतात. second नंबरचा point, UCM is a periodic motion. UCM is a periodic motion. UCM ला periodic motion म्हणतात. periodic motion म्हणजे motion is repeated again and again after definite interval of time. Definite interval of time म्हणजे जसं second hand आहे, सेकंदाचा काटा एका rotation मध्ये त्याला time किती लागतो 60 second नंतर पुन्हा दुसरा rotation, 60 second नंतर पुन्हा दुसरा rotation, 60 second नंतर पुन्हा rotation. म्हणजे 60 second हा जो time interval आहे या time interval मध्ये तो सेकंड जो हँड आहे, सेकंदाचा काटा आहे घड्याळ मधला, तो असा रोटेशन परफॉर्म करत राहतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहतो आफ्टर 60 सेकंड. देयरफॉर इट इज पिरियॉडिक मोशन. हा झाला पिरियॉडिक मोशन. हे झाला कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, नंतर लिहा अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट डेल थीटा. डेल थीटा काढा ही डायग्राम. समजा एक पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. एक पार्टिकल आहे तो इथे आहे, याला रेडियस वेक्टर म्हणतात. ओ इज द सेंटर, आय इज द रेडियस. पार्टिकल आहे ओ यूसीएम मोशन परफॉर्म करा. आज उसका रेडियस है सर्कल का, वो यानी सेंटर है. समझो पार्टिकल यहां पे, समझो पार्टिकल यहां से यहां पे आ गए, उसको डेल टी टाइम लग गया है. तो ये जो रेडियस वेक्टर है ऐसा आ जाता है यहां पे. ये जो रेडियस वेक्टर है इसने ये सेंटर पे ये एंगल काट दिया, इसको बोलते हैं एंगुलर डिस्प्लेसमेंट. एंगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर. लिहून घ्या हे तुमच्या पाशी वही मध्ये, मी बोर्ड लिहितो. एंगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर at center of circle in a given time is called as angular displacement. Yala angular displacement mantat. It is known as angular displacement of particle. Angular displacement of particle. Uska symbol hai del theta. एंगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर. हा रेडियस वेक्टर म्हणतात. या रेडियस वेक्टरने कापलेला अँगल, कुठं कापला तो अँगल? सेंटरला. डेल टी या टाइम मध्ये कापलेला आहे, याला म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट. याचा फॉर्म्युला आहे डेल थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन आर्क ए बी अपॉन रेडियस. डेल थीटा इज इक्वल टू डेल एस अपॉन आर. हा फॉर्म्युला त्याचा समजला. हा आर्क ए बी अपॉन रेडियस. डेफिनेशन पाठ करायचे तुम्हाला, लिहून घ्या वही मध्ये. तुम्हाला मी लिहिण्याकरिता पद्धतशीर बोर्ड लिहून देतो. अँगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर. अँगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर एट सेंटर ऑफ सर्कल इन ए गिवन टाइम इज कॉल्ड एज ए एंगुलर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. डेल थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. ठीक है, हे झालं आपलं डिफिनेशन आणि फॉर्म्युला. एसआय युनिट ऑफ एंगुलर डिस्प्लेसमेंट. एसआय युनिट ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट इज रेडियन. काय त्याची युनिट काय? रेडियन. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. समजलं? आता डायरेक्शन दाखवतो तुम्हाला कशी करायचं. राईट हँड रूल, याला राईट हँड रूल म्हणतात. राईट हँड रूल. ऍक्च्युली हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला 11 मध्ये दिलेला आहे. समजलं ना? तरी पण आता आपल्याला याचे रिव्हिजन करावं लागेल.
अँगुलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल तुम्ही थीटा सुद्धा दाखवू शकता. समजलं? राईट हँड रूल पाहता, ये देखो ये हॉरिजॉन्टल सर्कल है, ऐसा बताया तो हॉरिजॉन्टल सर्कल, ऐसा बताया तो वर्टिकल सर्कल. समझो ये पार्टिकल ए से लेके बी तक गए, इसने एंगल कितना काटा, डेल थीटा, ऐसा गया पार्टिकल. तो राइट हैंड रूल से हिसाब से अपने को एंगुलर डिस्प्लेसमेंट की डायरेक्शन बताना है, तो ऐसा बताते हैं, ये राइट हैंड है, ये कर्ल फिंगर म्हणजे गुंडाळलेली बोट, ये थंब, थंब इंडिकेट डायरेक्शन ऑफ एंगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे कसा नियम आहे, हे कर्ल फिंगर आहे, कर्ल फिंगर स्टेटमेंट वगैरे लिहिण्याचं काम नाही तुम्हाला, फक्त समजून घ्या, पाठ करण्याचं स्टेटमेंट काम नाही, अकरावी मध्ये फक्त समजून घ्यायचं आहे तुम्हाला. हा कर्ल फिंगर आहे, कर्ल फिंगर ऑफ राईट हँड इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, यानी ये जो कर्ल फिंगर है ये क्या बता रहे, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ एंगुलर डिस्प्लेसमेंट, यानी समझो अगर पार्टिकल एंटी क्लॉक डायरेक्शन पे घूमता है तो उसकी एंगुलर डिस्प्लेसमेंट की डायरेक्शन ऊपर आएंगी, अगर पार्टिकल क्लॉकवाइज डायरेक्शन पे घूमता है, ये क्लॉकवाइज डायरेक्शन है, ये सर्कुलर मोशन है, ऐसा ये भी सर्कुलर मोशन है, तो ऐसा आएगा फिर ये द डायरेक्शन ऑफ एंगुलर डिस्प्लेसमेंट इन इन डाउनवर्ड डायरेक्शन. तो इसको राइट हैंड रूल बोलते हैं, राइट हैंड रूल इज यूज फॉर टू गिव द डायरेक्शन ऑफ एंगुलर डिस्प्लेसमेंट.